न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. सिडको महानगरपालिकेचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चौफाट्यावर आलाय. शिवशक्ती चौकातील लक्ष्मी स्वीट ते त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पाण्याच्या पाईपलाईनचा ऑल खराब झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. परंतु पाणी पुरवठा अधिकारी आणि कर्मचारी कंप्लेंट करूनही याकडे लक्ष देत नाहीये. या ठिकाणी रोज लाखो लिटर पाणी वाया जात असून लवकरात लवकर तो दुरुस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष बाब म्हणजे प्रभाग क्रमांक 32 भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक आणि नगरसेविका यांना नागरिकांनी कॉल केले असता त्यांनी कुठल्याही प्रकारची नागरिकांना मदत केली नाही. एकीकडे निवडणुका आल्या की प्रभागातील कचऱ्यापासून ते लोकांच्या घरातील समस्यांपर्यंत हे नगरसेवक लक्ष देत असतात, परंतु सध्या नगरसेवक हे कार्यरत नसून त्यांचा कालावधी संपलेला आहे. म्हणून की काय, जनतेच्या प्रश्नांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही आणि त्याचाच फायदा आता महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी घेताना दिसून येत आहेत. न्यूज इंडिया 27 साठी संदीप लांबखेडेसह अश्विनी पुरी, नाशिक.